नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं दैनिक पशु बाजार यूट्यूब चॅनल मध्ये। आज दिनांक 6 सप्टेंबर 2023 वार बुधवार। आज आपण आलेलो आहोत लातूर जिल्ह्यातील किनगाव येथील बाजारात। बघू शकता किती मोठ्या प्रमाणात म्हैस बाजार भरलेला आहे। तर एक एका म्हशीची किंमत बघूया। तुमच्या आहे काय म्हशी? किती येत झाले? दुसरा आहे पोटातलं। दाताला कशी आहे? दाताला जुडलंय का? तिथे सांगा किंमत आहे। फोन नंबर सांगता येते तुम्हाला? नाही खास बघू म्हणते। पंधरा वीस दिवस बाकी दिवस आलेले हिला। हे मुर्रा कुणाची आहे? तुमच्या आहे का बाबा? महेश शेतकरी आहो। काय सांगाला किंमत मुर्राची? सव्वा लाख मागितली। दूध किती आहे बाबा? 14। एका टायमाला 7। एका टायमाला 7 14 खात्री। फोन नंबर सांगा की तुम्ही? पोराजवळ आहे फोन नंबर। चालू सांगा। चालू आहे का? व्यापारी गेले तर कुठले आहेत तुम्ही? हळम। हळम तू चांगलं आहे। दिवस किती आहेत आज घरी का एवढी? घरी आम्ही 3 आहेत। अजून काही तेवढं दूर किती? 45। दूध किती देत आहे? 1.5 का? चालू आहे का दूध? काय दाखवा जरा। एक टाइम चालू आहे। 5 रुपये आहे वगैरे आहे? वगैरे आहे का खाली? बर बर। मागितली का नाही? कोण मागितली का? शेतकरी आहो का? गाभण आहे का? किती दिवसाची गाभण आहे? लावले 1 महिना। काय खात्री देत नाही? बर। आता एक टाइम चालू आहे। 3 लिटर दूध आहे। बर चांगली वगैरे झाल्या। एक किती झाले? 2। तिसरा आहे पोटातलं। आता ही तिसरा आहे वासरू। बर या वापस फिरून चांगले म्हैस दिसायला मित्रांनो शिंगाळू। आता 3 लिटर एका टायमात चालू आहे। फोन नंबर सांगा दादा। नंबर फोन नंबर सांगा की? 97-630 84-122। दूध एक टाइम काढून देणार ना दादा? 3 लिटर काढून घ्याच। एक टाइम दूध आहे। 3 लिटर दूध वरी निघाल पण कमी निघणार नाही। आता काही दट्टी लावेल पिल्याला नाही? काही नाही, सकाळचं दूध आहे। कोण आला आमच्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बघून जर व्यवस्थित जमवून द्या। किती पर्यंत होईल तरी फायनल? 35 होईल? नाही मग किती भरतीला? 40 कमी होईल। शेतकरी का दादा? व्यापारी आहे का? गेले कुठल्या बाबा? कुठल्या? खलंगरी। खलंगरी ते आहो शेतकरी आहो का व्यापारी आहो? दोन्ही डोळ्यात दाम भाई की? बर काय सांगायला किंमत? चालू आहे 14। दूध किती देत आहे? दूध किती देत आहे? 3 लिटर। घरचे आहे का? मग तुमचे आहे का? मोर काय खाली आले? किती वेळ झालं येऊन? झाले सकाळ। हा हा। दूध किती देत आहे ना? दूध 8 लिटर देते, 10 लिटर देते। दोन टाइम असं? 10 लिटर। 10 ची खात्री? शेतकरी हा का व्यापारी? शेतकरी। घरचे आपली? किती येत झाले? 3 दाताला आली का? आले। बर फायनल कशी द्यायची? 70 द्यावा। बर फोन नंबर सांगा तुमचा। 9921 56-85-34। कोण आला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायला तर दोन टाइम दूध पिळून देणार का? देणार देणार। खात्री 100? खात्री। नाव काय मामा तुमचं? रमेश मुंडे। शेतकरी आहो? हो। किती येत आहे पोटातलं? तिसरा आहे। तिसरा आहे का? दूध किती देत आहे? 4 लिटर। घरचे आपल्या? नाही आपण घेतलीच होती पहिले वेळ। आपल्या पशी दोन आहे। घरी किती आहेत म्हशी आता? आता घरी लहान मोठी आहेत 5-6। हिला म्हणजे जास्त झाले म्हणून विकायला? हा। पाऊस बी पडणार आहे का? नाही। दाताला आली का? दाताला आली। एक
नाही अजून. दूध किती देत आहे? चार लिटर. चार लिटरची खाती कोण? नंबर सांगा तुमचा. 75. नंबर सांगा तुम्ही. 95 94 23 48 06. व्हिडिओ बघून चॅनलच्या माध्यमातून कोणी आलं तर व्यवस्थित द्या. शेतकरी आहे का व्यापारी आहे? शेतकरी आहे. किती सांगाल किंमत तुमची? तिची 65,000. मागायलीत का? मागा. केवढ्याला? 55. पोटातली किती आहे येत? हा येत किती आहे आता पोटात? आता हिचा येत आहे तिसरा. येत चालू तिसरा आहे पोटातली. दूध किती देत आहे? 400. गॅरंटी? पैसे ठेवणार का? 15,000. हो. फोन नंबर सांगा तुम्ही. माझा फोन नंबर मला सांगत नाही घरी सरला सांगतो. कुठल्या आहात तुम्ही? मी इथलं दगडवाडीचा. कुठले दगडवाडीचे? हा. किनगाचा बाजार बरा असते का म्हशी घेणाऱ्या? चांगल्या म्हशी येतात खात्रीचे. काय फसवणूक बिसवणूक? नाही 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 फसवणीचं नाही. काय फिर? नाही नाही. शेतकऱ्याला माल येत सर. काय नाव घ्या? नाव काय? फोनवर बोलायचं तुला. इकडून या. इकडून इथे काय सांगायला मुराचे माहित टाकू आपण. किती सांगणार किंमत तुमची? 1,500. 1,05,000. दूध किती देत आहे? 12 लिटर. 12 लिटरची खात्री काश बेस नंबर 31 झाला देईल 12 लिटर दूध. मागितले कोणा? व्यापारी आहो. आपल्याकडे 1 नंबरच्या मशीन मिळतात कधी? नाव आणि नंबर सांगा. बरोबर. गणेश लहुचाटे. 93 222 92 808. गाव? नंबर पिन 3. कुठं? घरपोच मशी देता समजा. घरपोच. इथे काय सांगितले? 95. इथे 95 मागितले का हिला? केवढ्याला? 85 ला मागितले. आपली काय अशी आहे? आपली 90 ची अशी आहे. बर. दूध किती देत आहे? 9 लिटर. दुधाच्या खात्रीसाठी पैसे ठेवणार? पलीकडचे आपली साहेब. तिथे काय सांगायला? एवढा होईल ना पुढं तिकडे वाडा. 65 हिला किती दूध आहे? हिला 6 लिटर. 6 लिटर एका टायमाला? 2 टायमा. 2 टायमाची खात्री. काय खाली काय आहे? खाली काय वाचू? काय वाचू? हलगट आहे का? वगैरे आहे. हलगट आहे. हिला मागितलं? हिला मागितलं. केवढ्याला? 55. बांधरे बांधरे बोरा बांध. 60% द्यायचे समजा. कसा आहे बाजार? व्यवस्थित आहे का? घेणाऱ्याला देणाऱ्याला? शेतकरी आहो का मामा? व्यापारी आहो? माझ्या घरचे. बरं. दोन्ही व्यापल्यास आहेत. चंद्रीचे काय सांगता? चंद्रीचे 70. दूध किती देत आहे? 3.5. 3.5. येत किती आहे पोटातलं? तिसऱ्या नाही पोटातलं. बरं बरं. दुधाची खात्री 3.5 3.5. आणि ते काय सांगायला? तिचे 45. किती म्हणलं हिचे? तिचे 45. हिचे 45. ही किती दिवस आहे यायला? तिला 6 महिने. 6 महिने लागत आहे. लय म्हणाला तो 70. दूध चालू आहे का? नाही. फोन नंबर सांगा तुमचा. फोन नंबर काय? फोन नंबर सांगा. बरं ठीक आहे. काय म्हणला? महेश भेटत नाही आम्ही दाखवतो व्हिडिओ बघून घेतात घेणारे. फोन लावून आता समजा किनगावचा बाजार आहे कळतंय कसा आहे काय नाही. बाहेर बघतील की कुणाचे आहे डावन सर? आपले आहे डावन. बोला काय सांगताय किंमत? त्याचे सांगायला 75. खाली काय आहे? पगार. दुधाची काय खात्री? त्याची 3 ची खात्री. गाभण लागड आहे का? आहे. किती महिन्याचे? 5 महिन्याचे. बर. करा रे पाटील दगडमा तुमची फोटो काढा त्यांच्या संग. आणि हे ते काय सांगायला? तुमची काढा फोटो. ती मुर आपलीच आहे. मुर्रा आपलीच आहे. मुर्रा तिथे काय सांगायला? त्याचे काय सांगायला? सांगा तिची किंमत काय? 80. 80,000. किती येत आहे? पहिला रोज म्हैस बारीक आहे. 80 लई. दूध किती देत आहे? दूध कुठलं देईल? पहिला रोजची पहिला रोज मुत आहे. मुक्ती आहे बघा.
बर बर किती पर्यंत येईल फायनल व्यवहार व्यवहार का होईल हजार एक कमी फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर का आहे तिकडे आहे नंबर सांगा हा दगडू महात्मचा नंबर सांगा नसेल तर राहू द्या काय नाही नंबर एकूणच आहे धावन तुमचे आहे का तुमच्या आहे धावन आपले आहे धावन जापरचे काय सांगता आमच्या सोयऱ्याचं लय सुका नसतं बघा तुम्हाला आधीच सांगते पाटील करा जरा सांगायला एकोणचवीस दूध किती आहे अण्णा दूध त्या मसाल्याचे दूध किती आहे भया दोन टाइम माझं दोन टाइम 14 लिटर खात्री का तुझा खात्री फोन नंबर सांगा चांगलं मोठं व्यापारी दिसायला मशीन चांगले दिसायला 96-62-92 5002 नाव विजय जाय जाय भाई कुठल्या कोळवणी बर बर ठीक आहे आता किती किती झाले तिचे दुसऱ्या नाही पोटातलं दुसरं आहे हिचे काय सांगायला 80,000 तेवढ्याला मागते तिला मागते 70-72 किती 75-75 हिला किती दूध हिला 9 लिटर दोन टाइम दोन टाइम असं 9 लिटर किती दिवस आहे हिला इथे 5 दिवसामध्ये एक किती झाले दोन झाले आणि हिचे काय सांगायला 80,000 हे किती पर्यंत द्यायचे फायनल 70 पर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून कोणी जर आला व्हिडिओ बघून तर व्यवस्थित दर करून देताल का हा देताल मुर्रा प्लीज आहे तुझे काय सांगायला 1,20,000 तिला किती दूध तिला 12 लिटर शेतकऱ्या कोण आपल्याच रांगचे आहेत बाहेरून आलेले आहेत आपल्या रांगचे चांगले आहेत मिशा अशाच मशी भेटतात का एक नंबर जशी पाहिजे तशी शेतकऱ्याला खिशाला परवडेल तशी मशी भेटणार बारकी मोठी समजी बघा मोठे आहे तिकडे बारकी खात्री त्याच भेटणार मशी गावरान मी भेटतात काय सांगितले मोराचे मोराचे काय सांगितली किंमत एक लाख पाच हजार काय आहे खाली बोलते वगैरे आहे का 1,05,000 दूध किती आहे 9 लिटर मागायला 80-85 काय असतात 90 5 किलो की दुधाची खात्री पैसे ठेवता का करून देता पैसे ठेवता बर हिचे काय सांगतो या पुढे हिचे दूध किती दूध इथं 8 लिटर निघतो 8 लिटर हो चार किती टाइम आहे यायला काही यायला 8 दिवस काय 8 दिवस 8 लिटरची खात्री खात्री अजून बोलाय बसल्यास महागामोरी होईल थोडं ही सगळी धावन आपल्या एक नंबर मशीन मिळतात आपल्याकडे आता कोणाला घरपोच जर फायदे असल्या व्हिडिओ काय असेल ते भाडे या की जरा सगळ्या चॅनल हे चॅनल मुळे तुमची काय मदत होते का नाही हो होईल की मदत होते काय सांगता गावरांची 75,000 हिला काय दूध दूध घेतो 7 लिटर 7 लिटर खात्री किती वर्ष झालं व्यापार करता बाबा आमची दुसरी पिढी होईल दुसरी पिढी व्यापार तिसरी पिढी मला हरकत नाही बरं आता समजा मला माझ्यासारखी पोर असतात नवी तर लय वाटते व्यापारात ठीक आहे का हो का उगा शिकायला जावं इकडे डोकं घालून नाही काय म्हणणं आहे पोरो आता वरचा व्यापार काय असा बारका येतो निघाला बघा आता आमच्या महागाल्यापेक्षा आता चोरी चोरी बारका येत निघाली हो आता करू नाही पोराने व्यापार करून शिकून कुठं
नोकरी आहे तो नोकरी वारके दुकान टाका काही टाका पण हे यावरत पण नका अवघड यावर अवघड आहे पाऊस पाण्याचं नाही पण लोक लवाड भरायला वरचीवर भांडे कुंडे काही आता आम्हाला काही इमाने कायचे नसते भांड्याची वगैरे कुला फच येत नाहीत पसरत आमच्या घर कुठलाच बट्टा विट्टा असला तर तुम्ही वापस घेणार बदलून जाणार नवीन पोराला कळत नाही की बट्टा निघाला घर बसते समजा बाया पोराचं घर एक निम्मा असते मशीन घरून मशीन तुम्ही कुठले आम्ही अहमदपूरचे अहमदपूरचे काही हरकत नाही आमच्या मशी घर पोहोच मशी बरोबर हिचं काय किंमत तिथे एक पाच सांगता तिचा पाच किमला करा नव्वद यावर होतोय चालू जुने व्यापारी हा आपल्याकडे काहीच फसवणूक होणार नाही तिथे काय सांगतात तुमचे तिथे 75 हिला काय दूध हिला दूध 7 लिटर 7 लिटर पत्ती खाते मुर्राचे काय सांगता नंबर एक खाली का मुर्रा दुसरे कासाचे काय कॅमेरा कासाचा काय बर म्हशीची पारख करताना आता कशी करायची आता मी आलो समजा म्हैस घ्यायला मला काहीच माहित नाही पारख कशी करायची पारख कशी करायची कास मायाकड कास राहावाय 4-4 फुटामध्ये अंतर राहावं ती पारख कास कुठं असावी मायाकड वरी का बाहेर असावी बाहेर बारीक मानाची म्हैस राहावी बारीक दाता फिरला आमचा व्यवहार आहे सगळी जबाबदारी आम्ही घेतो तुमच्या ये जे परी जबाबदारी आम्ही घेतो ये जे पर्यंत भांड पडलेलं समजा कशी नवीन ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हासारख्या पैसे आला त्याची जबाबदारी पैशावर तुम्हाला देतो आम्ही पैसे काय ठेवता बाकी खात्रीसाठी व्यापारी राहिलेत का आता तुम्ही एकदम इमानदार एक नंबर राहिले नाही इमान निघणारा माणूस होऊन तिसरी पिढी आमची ही तिसरी पिढी परवडते बरं म्हणते का व्यापार बरं पोरात वरचे बारकाय निघाली महागाई निघाली आमच्या काळामध्ये 6 रुपये सरकी पण होती आता वरती होत झाला कडबाचा 400 रुपये होता आता कडबा 2000 झाला हो 2000 आता ह्या वर्षी तर 4000 होते का एका साली मी 4000 घेतला होता मग दूध धंद्यात तरी परवडते का पोरायला दूध धंदा व्यवसाय चांगला आहे हो बेजारी आहे का बेजार काही बेजार नाही पोरं बाया पोरं खटरा करू लागतात हो तुम्ही शाळेमध्ये असलं आईला तू दुकान लागत आई देवर लावले असते आहोत पाण्याचं असते बरं आहे म्हणा की व्यवसाय करणं चांगला व्यवसाय दूध व्यवसाय करा व्यापार लाईन मध्ये काय उतरून आहे पोराय उतरून आहे बघा पोरा आता कसं लोक लाभार निघाले तुम्हाला एवढ्या व्यापार तुम्हाला कोणाला बोलणं पटलं का नाही आमची चांगली माहिती दिली दादा धन्यवाद येतो आम्ही कोण आमच्या चॅनलच्या माध्यमातून जर कोणी व्हिडिओ बनवून बघून आलं तर व्यवस्थित चांगली माहिती व्यवस्थित चांगली माहिती बाबा पैसे ठेवून निघणारा माणूस हो मी आणि जेवढी चांगली हो आमचा मुलगा करतोय हा नंबर सांगा 92-84-01-28 हा तुमचा नातो आहे नातो व्यापार शिकवायला बरोबर नात आणि शेतकरी सोनखेडचे सांगितले मागे चालू आहे दूध किती दिसते 14 लिटर 7-7 लिटरची खात्री पिळून देणार आता किती दिवस बाकी आहे यायला यायला आणखी 8 रोज हिला कुठून घेतली हरियाणा हरियाणाची आहे आपल्या रांची नाही का हिला तबिल्यात ठेवावं लागेल येणार आपल्यासारखे शेतकऱ्यांना घ्यायची नाही घेतली तर काही मोकळ करली आहे वैरण जागेवर काही बी खाली ती आपल्याकडे 2 वर्ष अडचण बरं फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर सांगा 96-04-52-96-08 व्यापारी आहे का खात्रीशीर मशीन सगळं हिचे काय सांगायला गावरांचे दादा तुम्ही व्यापारच करता शिक्षण काय झालंय गावी नंतर काय शिकला नाही तिकडे व्यापाराचं झालं तर हिची काय किंमत 65,000 दूध किती काय खात्री देणार नाही का तुम्ही 3 ची बरं फोन नंबर तर सांगितलाय तुमचा आमच्या चॅनलच्या माध्यमातून कोण व्हिडिओ बघून आला तर व्यवस्थित दर द्या नुकसान व्हायला
कोणाचा आहे तुमचा आहे का काय सांगाला किंमत 60000 रुपये म्हणले होते दादा काय वगैरे आहे काय 60000 रुपये किती दूध दिलं 3-3 दिले 3-3 लिटर दूध दिलेला आहे तुम्ही 3-3 पिळून देणार शेतकरी आहे व्यापारी शेतकरी आहे बाबा काय मागितलं रात्री तर येईल केवढ्याला मागितली मागले 52 काय 55 चे असे आहे का फोन नंबर फोन नंबर गाड पहिले चांगले गावरा नाही 3-3 लिटर खात्री देताव का पिळून देताव का पैसे ठेवता पिळून देतो तू दोन टाइम पिळून देणार चिकत हा नंबर सांगा नंबर का 84-12 89-45-40 नाव आणि गाव चव्हाण रमेश गणपती गाव किती आहेत घरी म्हशी घरी 5 आहेत आज जास्त झाल्या म्हणून विकायला हा जास्त झाल्या म्हणून कुठं घालता डेअरीला गावात डेअरी काय लागते दर दुधाला 60-65 रुपये खत लागत बरं ते 60-65 लागत हो लागतात लय झालं म्हशीला पैसे घेऊन पडाले बरं की बाजार हो बरं विकली का भया विकली का म्हणून नाही नाही काय सांगायला किंमत 38 या बना लागड आहे का 2 महिने झाले वागा माझा किती सांगायला किंमत 36000 फायनल काय होईल फायनल फोन नंबर सांगा तुमचा 84-18-79 आता किती दूध चालू दोन नंबर सांगा 84-18-79-79-59 ही वगैरे आहे खाली पेटे का आमच्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून बघून कोण आलं तर व्यवस्थित दरात द्या काय चालू आहे दादा व्यवहार व्यापार आहे का तू सांगितली किंमत 1,05,000 कितीला मागतील ते मागणी 80-82 दूध किती दि 10 लिटर आपले काय 88-90 92 दूध किती म्हणला गाबनी पहिले खात्री नाही किती 9 ची खात्री बरं किती येत झाले आकुण नाही बरोबर किती येत झालेले आहेत बरी खाली बरोबर दुसऱ्या नाही पोटातल्या नंबर सांगा 97-67-56-95 नाव आणि गाव सांगा नागनाथ राणी सावरगाव व्यापारी का भावा दोन्ही लोकांना घर आहे काय सांगायला भावा किंमत शेतकरी का व्यापारी 75 सांगायला दूध किती देते 4-4 काढले मागायले केवढा 65-66 मागे काय अशा 70 ला द्यायचं आपलं त्याची काय किंमत 95,000 तिथे किती दूध तिथे 5-5 लिटर दूध किती दिवस आहे यायला यायला 1-10 दिवस तिला केवढ्याला मागते तिला 80-85 80-85 काय अपेक्षा आहे 90 द्यायचं बघा 95 सांगायची 90 द्यायची फोन नंबर सांगा 95 फोन नंबर 92-84-66-78-33 नाव काय दादा नाव शुभम नागनाथ मानगीर बरोबर कधीपासून व्यापार करतास कासावरी झाली शिक्षण काय झालंय शिक्षण 12 पासून व्यापार करत कस काय वळला साधा समज आता दिसायला व्यापार करत होतो हा आवड आहे की ह्याच वर होती वर आहे कुणाची आहे म्हशी कुणाची आहे आपली तिकडे चला नाव काय दादा तुझं जाणून अरे यार
चला कर लो काही काय बोला मशी दिसायला की नाही बोलाव तर काय बोला सांग की भावा पहिलं राह काय हा पहिलं ते सांगायला तिची सांगायची सर तर मागितली नाही देणार मागर आणखी व्यापारी हो बरोबर फोन नंबर सांगा 72 62 95 46 26 बरोबर किती पर्यंत द्यायची फाईन 60 देऊ 60 62 62 दगडवाडी शेतकरी का व्यापारी म्हणला व्यापारी शेतकरी बी आहे पण व्यापार बी करतोय हा गाव कुठे गेला ए हनुमान काय गेलास कुठं आहे विकली काय हो कुठं आहे कुठं आहे दोन चला तुम्ही सांगा नरसिंग त्याची काय सांगाल आज भाव किंमत 70 काय दाखव भाव 70,000 रुपये किंमत दूध किती देते दूध 3-3 काढले 3-3 खात्री देतात 3-3 खात्री देऊ काय आशा आहे अशा काही नाही 70 द्यायची आपल्याला फायनल फायनल 65 द्यायची दुसरी कोणती आहे दुसरी ती किती दिवस बाकी आहे यायला तिला 8 दिवस बाकी आहे त्याच्या खाली काय आहे तिच्या खाली वगैरे वगैरे आहे टिक्की हिचं दूध किती आहे तिचं दूध 4-4 आहे काही खोड तर नाही की काहीच खोड हा काय कपडा बिपडा खात नाही काहीच नाही फायनल काय किंमत फायनलीची 80,000 रुपये द्यायची 80,000 रुपयाला द्यायची आहे फोन नंबर सांगा तुम्ही 87 89 87 20 72 कोण आलं आमच्या चॅनलच्या माध्यमातून व्यवस्थित द्या खात्रीच्या मशी हा तर मित्रांनो आज मी तुम्हाला सर्व किनगावचा बाजार फिरून दाखवलेला आहे एक नंबर बाजार होता म्हशीच्या किमती बी व्यवस्थित होत्या खात्रीचे जनावर होते तुम्हाला कुठली म्हैस आवडली काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेतकरी मित्र बघत असतील तर लाईक करा व्यापारी बंधू बघत असतील तर शेअर करा आणि दुसरे पण बघत असतील तर सबस्क्राईब केले नसतील त्याने सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बी करा पक्क कमेंट करा आवडला नाही आवडला व्हिडिओ